आज आपण संलग्न आकृत्यांच्या क्षेत्रफळाशी निगडीत काही मनोरंजक उदाहरणे पाहू एका आयताची परिमिती म्हणजेच पेरिमीटर ऑफ रेक्टँगल छत्तीस सेंटीमीटर आहे याची लांबी याच्या रुंदीच्या चार पटीपेक्षा दोन सेंटीमीटरने कमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ काढा आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढावी लागेल चला आपण आयताची रुंदी एक्स मानू प्रश्नावरून असे समजते की आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या चार पटीपेक्षा दोन सेंटीमीटरने कमी आहे आयताच्या रुंदीला आपण एक्स मानले असल्यामुळे आपण आयताची लांबी चार एक्स वजा दोन लिहू शकतो आपल्याला माहीत आहे की आयताची परिमिती बरोबर दोन कुणी कंसात लांबी अधिक रुंदी आहे आपल्याला आयताची परिमिती छत्तीस सेंटीमीटर दिलेली आहे अशा प्रकारे दोन लांबी अधिक रुंदी बरोबर छत्तीस सेंटीमीटर असे लिहिले जाऊ शकते म्हणजेच दोन कुणीले चार एक्स वजा दोन अधिक एक्स बरोबर छत्तीस सेंटीमीटर हे सोडवल्यावर आपल्याला आयताची रुंदी एक्स बरोबर चार सेंटीमीटर मिळेल आणि आयताची लांबी चार एक्स वजा दोन बरोबर चार कुणी चार वजा दोन बरोबर चौदा सेंटीमीटर मिळेल अशा प्रकारे चार सेंटीमीटर रुंदी आणि चौदा सेंटीमीटर लांबी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ होईल लांबी कुणीले रुंदी बरोबर छप्पन वर्ग सेंटीमीटर पुढील उदाहरण एका चौरस आकाराच्या भिंतीची लांबी नऊ मीटर आहे भिंतीमध्ये तीनशे सेंटीमीटर लांब आणि दोनशे सेंटीमीटर रुंदीची एक आयताकृती खिडकी आहे जर एक मीटरचे क्षेत्र रंगवण्यासाठी मजुरी तीन रुपये आहे तर संपूर्ण भिंत रंगवण्यासाठी एकूण मजुरी किती असेल पहिल्यांदा आपण भिंतीचे क्षेत्रफळ काढू नऊ मीटर बाजू असलेल्या चौरस आकाराच्या भिंतीचे क्षेत्रफळ होईल बाजूचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी वर्ग मीटर आहे परंतु या संपूर्ण क्षेत्रावर रंग लावला जाणार नाही कारण खिडकीचे क्षेत्र सोडले जाईल संपूर्ण भिंत रंगवण्याची एकूण मजुरी काढण्यासाठी आपल्याला भिंतीच्या क्षेत्रफळातून खिडकीचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल चला खिडकीच्या क्षेत्राचे क्षेत्रफळ काढू आपल्याला प्रमाण वर्गमीटरमध्ये हवे आहे म्हणून आपण खिडकीची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये रूपांतरित करू शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर म्हणून एक सेंटीमीटर बरोबर एक भाकीले शंभर मीटर होईल अशा प्रकारे खिडकीची लांबी तीनशे सेंटीमीटर बरोबर तीन मीटर असेल आणि रुंदी दोनशे सेंटीमीटर बरोबर दोन मीटर होईल म्हणून आयताकृती खिडकीद्वारे व्यापलेले भिंतीचे क्षेत्रफळ होईल लांबी गुणिले रुंदी बरोबर तीन मीटर गुणिले दोन मीटर बर, बरोबर सहा मीटर आहे आता खिडकी सोडून भिंतीचे क्षेत्रफळ होईल भिंतीचे क्षेत्रफळ वजा खिडकीचे क्षेत्रफळ बरोबर एक्क्याऐंशी वर्ग व जा सहा मीटर बरोबर पंचाहत्तर मीटर असेल म्हणजेच पंचाहत्तर मीटरवर रंग लावला जाईल आणि रंग लावण्याची मजुरी तीन रुपये प्रति वर्ग मीटर दराने होईल तीन रुपये गुणिले रंगवण्याच्या भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर तीन गुणिले पंचाहत्तर म्हणजेच दोनशे पंचवीस रुपये आहे आज आपण संलग्न आकृत्यांच्या क्षेत्रफळाशी शे संबंधित काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये यांच्याशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका पाहू